मी आता गाड़ी काढतोय आणि बायको येऊन थांबलेली आहे तिकडे आणि हा व्हिडिओ जरा गरमागरम झालेला आहे, तुम्हाला कळेलच आता का गरमागरम झालाय। वातावरण खूप प्रकारचं असतं मित्रांनो, एक बाहेरचं हवामान असतं आणि एक आतलं हवामान असतं, तर ते गरम झालेलं आहे। मम्मी शानी आहे, शानी आहे का मम्मी? नाही बबू, पप्पा येडे आहेत का? बबू पप्पा येडे आहेत का? पप्पा येडे आहेत, येडे पप्पा नाही बघ किती छानी आहे। सुप्रभात मित्र हो, मी नितीन शिरसाट स्वागत करतो तुमचं गरमागरम व्हिडिओमध्ये। आता हा व्हिडिओ गरमागरम काय ते तुम्हाला कळेलच। आता ऑफिसला निघालेलो आहे मी, आता गाड़ी काढतोय आणि बायको येऊन थांबलेली आहे तिकडे आणि हा व्हिडिओ जरा गरमागरम झालेला आहे, तुम्हाला कळेलच आता का गरमागरम झालाय। पाऊस देखील मुसळधार पडतोय आणि मुसळधार पावसामध्ये व्हिडिओ गरमागरम होणार आहे। चला, केवढा पाऊस पडतोय, एक दोन महिने गायब होतो आणि अचानक आला की असा एकदम रपरप येतो। छत्र्या देखील काय कामाचं नाही राहिले, आता किती मोठी छत्री घ्या, भिजतोच माणूस। बाहेर पाऊस पडतोय मित्रांनो, आतमध्ये ए सी लावलाय तरी देखील वातावरण गरम झालेलं आहे, आता कसं तुम्हाला सांगायचं। वातावरण खूप प्रकारचं असतं मित्रांनो, एक बाहेरचं हवामान असतं आणि एक आतलं हवामान असतं, तर ते गरम झालेलं आहे। त्याचं कारण असं आहे की बाबा काही जण म्हणतात बाबा आमची भाजी वगैरे काही बनवली तर तुम्ही काही आमची तारीफच करत नाही। करतच नाही ना, असा विषय आता। तारीफ होतात, भाजी बिजी बनवली तर त्याची तारीफ केली पाहिजे, हे बरोबरच आहे, तसं हे नाही। आता काय तारीफ करणार ना, रोजच चांगली भाजी असल्यावर पण तारीफ करायची कशी, रोज रोज कसं आहे ना। आज पण बघा, बॅगेमध्ये डबा आहे माझा, बॅगेमध्ये डबा आहे आणि त्या डब्यातून देखील मला भाजीचा वास येतो आज, एवढी सुंदर भाजी बनवलेली। तुम्हाला तारीफ करायला सांगितले, अतिशयोक्ती नाही। अतिशयोक्ती नाही करत आहे, म्हणजे खरंच बॅगेच्या बाहेर वास येतोय, म्हणजे विचार करा तुम्ही किती काय म्हणतात त्याला, चांगली बनवली असेल, खूपच चांगली बनवली असेल। कशाची वास नाहीत म्हणत त्याला, हा म्हणजे सुवास म्हणतात, हा पण कशाची, पनीरची, पनीरची भाजी बनवलेली आहे। सकाळी किती वेळ लागतो पनीरची भाजी? मला तारीफ खरं तर करू वाटते त्या चिंग्स कंपनीच्या मालकाची, किंवा ते मसाला बनवलाय ज्याने ना त्याची, आणि यांची तर करूच वाटते मला, तसं काही हे नाही। पुढच्या वेळेस हे करणार तिखट, किती वेळ लागतो माहिती, तिखट वातावरण झाले, तिखट गरम गरम होतं, तर मग ए सी वाढवा। चला बाबा आपले कामाला, यांचं काय वातावरण यांचं काय तसंच असते, गरमच असते। बरा तरी पाऊस पडतोय, बाहेरून थंड वाटते। चला गेले सगळे, चला चला। हिच्या दादाला त्यांच्या लग्नाची तारीख आठवत नव्हती, वाईनीने व्हिडिओ बघितला मारेल म्हणून हिला फोन केला होता। पण बरं आहे की त्याचा समजा त्याची बायको त्याला तेवढी त्रास देणार नाही, जरी माहीत नसलं तरी। आम्हाला जर माहीत नसती किंवा आम्ही विसरलो असतो ना, इकडं ना असं वरबडलं असतं आमच्या तोंडाला, असं वरबडून घेतलं असतं माहितीये का, असे मरटन मारून सोडा ना। नको बाबा, गेलाय पाऊस, जा आता, किती पाऊस पडतो, पावसाचा पण सोडा, रिटर्न मारून नाही नाही, स्वतः आपण हे झालं पाहिजे, काय झालं पाहिजे ते टाकू नका, आत्मनिर्भर झालं पाहिजे, आत्मनिर्भर। आणि दादाच्या मिसेसने हा व्हिडिओ बघितला पाहिजे, हो। अरे लग्नाची तारीख आठवत नाही म्हणजे याला काय अर्थ आहे का, काय बोलायचं, दादा गेला आता, देवा 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 देवा। त्याने तिला विचारलं नाही कारण ती ओरडेल म्हणून मला विचारलं, आता ते सगळ्यांना करणार। लग्नाची तारीख माहित नाही, बरं तरी बाबा आम्हाला माहिती आहे। चला, काय भारी मेसेज लिहिला बघा याने, स्वतः ड्रायव्हर असून देखील त्याने लोकांना समाजाला बघा काय संदेश दिला आहे। 60 ची स्पीड लिमिट आहे पाम बीच रोडला, नियम म्हणजे नियम,
आपण 60 पुढे जात नाही. काय बनवले बघू जेवायला आज विशेष स्पेशल. अंड्याचं काय ते अंड्याचे काप आहे. वा 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 एकच नंबर प्रोटीन युक्त अंडे. अब जाके बनेगी बॉडी. मी खालून जी मोरून येत होतो तिथून मला वास आला की काहीतरी बनतंय घरी एकदम आज स्पेशल असं. एकदम एक नंबर खरंच खूप मस्त. सकाळची भाजी तर एकच नंबर होती. एक नंबर म्हणजे खूपच भारी होती. अजून म्हणजे मी ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये बॅग ठेवली होती मी, तर बाजूचा तो माझा जोडीदार म्हणायला लागला की अरे शिरसाट बॅग येत नाही भारी वास येतो तुझ्या, कुठली भाजी घेऊन आलास जो. आणि जो कोणी माझ्या त्या ऑफिसच्या रूम मध्ये येत होता प्रत्येक जण म्हणायचे भाऊसाहेब वास कसला येतो आज, एकदम काहीतरी मागवलंय का म्हणजे सुवास सुगंध कसला येतो. म्हणलं काही मागवलंय का तुम्ही हॉटेलमधून. काही गरज नाहीये तारीफ करायची. आणि ही अशी तारीफ तर अजिबातच करू नका. खायचंय का तुम्हाला? खातो बाबा. नमो ए बब्बू बब्ब्या. अरे मम्मीची तारीफ केली तरी मम्मी रुसते. नको करू तारीफ, मम्मीची तारीफ नको करू ना. काय म्हणते बघे, नको करू म्हणते. तारीफ केली तरी रुसते, नाही केली तरी रुसते. मग आता करायचीच नाही ना तारीफ, तारीफ करायचीच नाही ना मम्मीची. तिला काय कळत का? ती सगळ्याला नाहीच म्हणते. खूप कळत तिला, खूप कळत लय उचले. बाबू तू हुशार आहे. काय काय परत म्हणते? बाबू तू हुशार आहे. बाबू तू हुशार आहेस का? तसं नाही विचारायचं. बब्बू तू येडी आहे का? काय बोलते तू येडी आहे बब्या? नाही. बब्बू मम्मी शानी आहे का? मम्मी शानी आहे. शानी आहे का मम्मी? नाही. बब्बू पप्पा येडे आहेत का? बब्बू पप्पा येडे आहेत का? पप्पा येडे आहेत बब्या? नाही नाही. पप्पा येडे आहेत का बब्या? हे बब्बू बघ पप्पा येडे आहेत. येडे पप्पा? नाही बघ किती छानी आहे.